नागपुर जिले के तमाम जनप्रतिनिधियों की बैठक विभागीय आयुक्त कार्यालय में ली गई। कोरोना की रोकथाम के लिए विधायक सूचनाएं भी दी गई। कोरोना वायरस को लेकर तमाम गतिविधियों पर इस समय रोशनी डाली गई है। नागपुर के विभागीय आयुक्त कार्यालय में शहर के महापौर, पार्षद, विधायक, पालक मंत्री और जनप्रतिनिधियों की एक बैठक हुई थी। इस बैठक में कोरोना वायरस से लड़ने के लिए हर कोई सहयोग करने की अपील कर रहा था। नागपुर के पालक मंत्री नितिन राउत इन्होंने यह जानकारी विभागीय आयुक्त कार्यालय के सभागृह में दी। और कुछ पॉलिटिकल पार्टी के भी प्रमुख, जिलाध्यक्ष भी यहाँ मौजूद थे। कोरोना जो डिसीज, इसका प्रादुर्भाव नियंत्रित रखने के लिए, उसको रोकने के लिए बहुत सारी विधायक सूचनाएं लोक प्रतिनिधियों में ने इसमें रखी। क्वारंटाइन लिस्ट सोशल मीडिया पर जो घूम रही है, जिसमें कुछ लोगों को डर पैदा हो रहा है, उन्होंने डरने की आवश्यकता नहीं। इसके बारे में प्रशासन पूरे रूप से दक्षता रख रहा है। जिला प्रशासन ने अभी तक के जो यहाँ व्यवस्थापन किया, वो व्यवस्थापन बहुत अच्छे ढंग से उन्होंने संभाला और नागपुर शहर में इस कोरोना डिसीज़ का प्रादुर्भाव, कोविड-19 का प्रादुर्भाव ना बढ़े, इसकी कोशिशें की। उसके लिए महापौर नागपुर के जो है, उन्होंने भी अभिनंदन किया प्रशासन का। और मैं पालक मंत्री इस नाते से भी हमारे सभी तमाम प्रशासकीय अधिकारियों का यह अभिनंदन करता हूँ। जहाँ तक जो एसेंशियल नीड्स है, वो एसेंशियल नीड्स प्रॉपरली लोगों को मिलनी चाहिए। जो जानवर है गांव खेड़े में, उनके लिए चारा समय पर नहीं मिल पाता। शहर के अंदर भी, क्योंकि ग्रामीण भाग में तो जंगल में या खेतों में छोड़ दिया जाता है, लेकिन शहर में स्टॉक के हिसाब से उनको दिया जाता। तो उसके बारे में नामदार सुनील केदार साहब ने सूचना की थी, उसका भी नोन हमने ली है, स्वागत किया है और उस पर कार्रवाई की जाएगी। जो प्राइवेट डॉक्टर्स है, उनके पास जो लोग जाते हैं, उनको सूचनाएँ सब प्रशासन की तरफ से दी गई है कि जिन्हें, जिसके माध्यम से हम स्वैप कर सके उसको। और शहर में 144 कलम लागू है और 31 तारीख तक के विकट ऐसी परिस्थिति शहर में बनी है, इसलिए महानगर पालिका ने जितने नल कनेक्शंस यहाँ काटे हैं, अभी वो नल कलेक्शन पूर्ववत शुरू करने की सूचना भी उनको दी गई है। पिछले 15 दिन से विदेश से आए हुए जो पर्यटक है या व्यक्ति है, उनकी याद भी हम बना रहे हैं और उनकी सूचना भी दी है। उस पर प्रादुर्भाव ना हो कोरोना का, उसके बारे में भी हमने दक्षता रखने की कोशिश की। एनजीओ प्रतिनिधि अपने अपने क्षेत्र में ऑटो द्वारा, एनजीओ और लोक प्रतिनिधि दोनों को बोल कहा हमने कि अपने अपने क्षेत्र में ऑटो के द्वारा लाउडस्पीकर लगाकर वे अगर कोरोना के बारे में सूचनाएं दे कि हाथ कैसे धोना चाहिए, क्या प्रिकॉशंस लेना चाहिए, तो उसके बारे में भी उनको विनंती की गई है। इस मौके पर नागपुर के जिलाधिकारी रविंद्र ठाकरे, विभागीय आयुक्त संजीव कुमार, पुलिस कमिश्नर डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय, मनपा आयुक्त तुकाराम मुंडे, विधायक सुनील केदार और पालक मंत्री नितिन राउत खास तौर पर मौजूद थे। पत्र परिषद में पालक मंत्री, पुलिस आयुक्त, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आदियों ने जानकारी दी। सगळ्या मीडियाला एकच त्या ठिकाणी सूचना आहे, माझा विचार आपल्याकडे मांडतो, हा विषय कृपा करून आपण हा कुठेही त्याची प्रतिष्ठा करू नका। सेल्फ पोलिसिंग हा महत्त्वाचा विषय आहे, हा देशामध्ये एक आपत्ती आलेला विषय आहे। देशाच्या दृष्टिकोनातून देश जिवंत राहिला पाहिजे, देशातील लोक त्या ठिकाणी सुखरूप राहिले पाहिजे, त्याठिक स्वस्थ राहिले पाहिजे, हा विचार घेऊन आपल्याला काम करायचं आहे। माझी सगळ्याला विनंती आहे, येतील प्रश्न, भरपूर येतील प्रश्न, काही संपले नाही, पुष्कळच्या परिस्थित्या येतील। पक्षा परिस्थितीला आपल्याला वेगवेगळे प्रेस कॉन्फरन्स येईल, पुष्कळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आपला अपॉर्च्युनिटी, पण आज
माझी विनंती, आज हा विषय वेगळा आहे. हा व्हायरस, हा जो व्हायरस आलेला हा कधी हे पाहणार नाही का सुनील केदार का नितीन राऊत त्या ठिकाणी. हा व्हायरस हे नाही पाहणार की हा हा प्रेसचा मालक आहे का तो ते प्रेसचा रिपोर्टर त्या ठिकाणी. हा आला ना तर सगळं इटलीसारखं जरा झोपून जाऊ आपण त्या ठिकाणी. म्हणून लक्षात ठेवा विनंती आपल्याला आहे, एकदा ह्यावेळेस आपल्या सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे, देश म्हणून गरज आहे, पक्ष म्हणून, पालकमंत्री म्हणून, मी कॅबिनेट मंत्री म्हणून की त्या ठिकाणी आम्ही गव्हर्नमेंट म्हणून नाही, देश म्हणून लक्षात ठेवा त्या ठिकाणी. हे कधी हा व्हायरस पाहणार नाही की हा भारतीय जनता पार्टीचा आहे का काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादीचा का शिवसेनेचा आहे. हा व्हायरस हे नाही पाहणार की हे IAS ऑफिसर आहे की त्याने लोकप्रतिनिधी आहे. हे नाही पण हा व्हायरस हे नाही पाहणार की मीडियाचे लोक आहेत. हा व्हायरस एकदा, कारण आता आपण चित्र पाहून इटलीचं आणि भयानक परिस्थिती निर्माण कधी होईल काही सांगता येत नाही. म्हणून आपल्या लोकांकडनं सूचना आणि आपल्या लोकांकडनं सुद्धाही हाच विचार आम्हाला अपेक्षित आहे आणि ते कराल असा आपल्याप्रती विश्वास आहे. सेल्फ पोलिसिंग, प्रशासन आले की नाही आलं, हा पोचला की नाही पोचला, पण ह्या समाजामध्ये ह्या परिसरामध्ये ही समजा व्हायरस थांबवण्याचं देशभक्तीच्या नावानं माझं कर्तव्य काय आहे ही भूमिका घेऊन आपल्याला पुढं जावं त्या ठिकाणी. ही देशभक्तीची भूमिका उठली पाहिजे त्या ठिकाणी, माझी एवढी त्या ठिकाणी सूचना आहे. बाकी मात्र पालकमंत्री साहेब हे आहे, या ठिकाणी राष्ट्र महत्त्वाचं आहे. राष्ट्र, जसं सांगितलं सुनील भाऊंनी की राष्ट्राची आज गरज झाली की राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन याचा विचार होऊन देशाचं संरक्षण केलं पाहिजे, देशातील जनतेचं संरक्षण केलं पाहिजे, त्यामुळे प्रयत्न आमचे. परंतु जो क्वारंटाईन केलेला पॅसेंजर होता तो कॉपरेट करत नव्हता, त्यापैकी एकाला पोलिसांच्या मदतीनं उतरून आपण MLA हॉस्टेलला क्वारंटाईन ऑलरेडी केला आहे. दुसरा कॉपरेट करण्यास त्यासाठी पोलिसांवर उपलब्ध पुढची चालू आहे ऑलरेडी, आणि आज सकाळी झालेला कोर्स सुरू केलेला आहे आणि दुसऱ्याची कारवाई चालू आहे. अशा यासाठी की असं काही होऊ नये म्हणून आम्ही प्रशासनामार्फत हा अहवाल निर्णय घेतला होता आणि कॉल सेंटरचा नंबर पब्लिश केला होता. त्याच्यावर हे रिक्वेस्ट केली होती सर्वांना, आवाहन केलं होतं की असं आपल्या आजूबाजूला जर कोणी आढळत असेल की आपल्याला वाटते हा फॉरेनहून आलेला आहे गेल्या काही दिवसामध्ये आणि असं घराच्या बाहेर पडत असेल ते आम्हाला कळवा. त्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेले आहे. त्याच्यातून एक ऑलरेडी आपण क्वारंटाईन, आता पोस्टपोन क्वारंटाईन आपण इन्स्टिट्यूशनल केलं आहे, दुसऱ्याला क्वारंटाईन आणि काम चालू आहे. त्याच्यामुळे आपण जे म्हणताय की तिकडे लक्ष नाही असं नाही, ती माहिती आली. त्याप्रमाणे लॉकडाऊन केलेलं आहे, यामध्ये जे नॉन एसेन्शियल एस्टॅब्लिशमेंट आहे ते सगळे बंद केलेले आहेत. आपण लोकांना आवाहन केलेलं आहे की अनावश्यक रुपया रोडवर येऊ नये, पण आपल्याला एसेन्शियल सर्व्हिसेस जे चालू आहेत त्याच्यासाठी रोडवर तोडलं येणार ज्याला पण चालू आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन चालू आहे, रेल्वे स्टेशन चालू आहे, एअरपोर्ट चालू आहे, पण आपल्याकडे जवळजवळ 90% लोक रोडवर नाही आहे. आपण आवाहन करतो आणि आज आपण जवळजवळ 348 लोकांना डिटेन सुरुवात केलं, जे ज्वाय राईट साहेब झाले होते त्यांना 2 तास 3 तास डिटेन केलं, 60 BBA प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सोडून दिलं. पण तसेच बारंबार काही दुकानदाराला सांगून सुद्धा ते नाही बंद करत होते, तर जवळजवळ 53 लोकांवर आम्ही 188 प्रमाणे सुद्धा नोटीस दिलेल्या कारवाई केलेली आहे. पण आपल्याकडे जवळजवळ 90% लोक हेल्प करतात, मदत करतात, त्यामुळे कर्फ्यू असं नाही की कोणी येणार नाही. जर कोणाला एसेन्शियल काम असेल, हॉस्पिटलला जायचे आहे, कोणाला काही वस्तू घ्यायची आहे तर जाऊ शकतात एसेन्शियल, अनावश्यक जर कोणी असेल तर त्यावर पोलीस कारवाई करणार नाही. त्याच्याशिवाय जो आहे डोमेस्टिक फ्लाईट्स, ट्रेन्स आणि बसेस ट्रॅव्हल जो आहे याच्यावर पण आमचा लक्ष आहे आणि आम्ही वेगवेगळे जनतांना जो तिथे आहे त्यांना हे निर्देश दिले आहेत. प्रायव्हेट व्हेकल्स ॲज वेल, सगळे जो आहे बघा, आपलं ट्रॅव्हल जो आहे बरेचसे बसेस जो आहे ट्रॅव्हल जो आहे तर प्रायव्हेट व्हेकल्सचा आहे, तर त्यांच्याकडून जो आहे पॅसेंजर जो आहे त्यांच्याकडून कमिटमेंट घ्यायची, सर्टिफिकेट पण घ्यायचं की मागच्या 14 दिवसामध्ये आपला जो आहे इंटरनॅशनल ट्रॅव्हल नाही आहे. आणि जर 2 लोकांनी 4 लोकांना सांगितलं की आमचा जो आहे इंटरनॅशनल ट्रॅव्हल आहे किंवा मला माहिती मिळाली की इंटरनॅशनल ट्रॅव्हल आहे, त्यांना तिथून जो आहे आम्ही क्वारंटीन फॅसिलिटीमध्ये घेऊन जाऊ आणि त्यांना नक्की क्वारंटीन करू. नागपूर के विभागीय आयुक्त कार्यालय के सभागृह से कॅमेरा पर्सन सुभाष के साथ संजय मिरे, NBCN न्यूज नागपूर.